नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. मोदी आपल्या जो बोरकर म्हणायचा जो रस्ता आहे तो बऱ्याच दिवसापासून म्हणजे आता ये आणि मशानभूमी जवळजवळ 10-15 वर्ष झालं. आपण पण बघताय आंबोडी गावला मशानभूमी नाही आहे. आज सुद्धा ते प्रलंबित आहे आणि आंबोडी गावची जी नळ पाणी पुरवठा योजना आहे ती गावात चालू आहे, पण जे बोरकर मळा आहे त्या बोरकर मळ्याचे पाईप ग्रामपंचायतीने काढलेले आहेत, ते आपल्या माध्यमातून लवकरात लवकर. आत्ता पाणी आहे, उन्हाळ्यामध्ये भरपूर लोकांना त्रास होतो, 1-1 किलोमीटर लांब जावं लागतं त्या पाण्यासाठी, तर ते तेवढं काम झालं पाहिजे. माझं नाव देवानाजेकर, गाव नाझर. 10 वर्षी प्रसंगाची वाट बघत होतो. चेअरमन साहेब फार चांगलंच हाय उत्तर तुम्ही झालं, येडवाकडे काहीतरी सांगायला आहे. आणि चेअरमनकडे गेले होतो आमदार साहेब, म्हणतो असं ना बरोबरच आमदार साहेब. आमचं नाझर गाव आहे आणि नाझरे गावामध्ये मी बघितलं मिलिटरीमध्ये कमांड असतो, अजून कुठं कुठं कमांड असतो, आमच्या धरणावर कसला कमांड येऊन बसलाय ते बघा. आमचं नाझर कपल आणि जवळ अर्जुन यांना पाणी मिळत नाही आणि पाणी मागाय गेलं की 5000 रुपये एकर. 5000 किती वाटणे होत होत्या मला काही सांगता येणार नाही, कारण आपल्यापत पोचत नव्हती. पण 5000 एकर 5 एकरांनी 5000 पैसे घ्यायचे, 1.5 लाख रुपये गोळा करायचे. कुठं कुठं वाटणे करत होती काही माहीत नव्हतं. ते साहेब इथं आले तेव्हा त्यांना कपडे नव्हते घालाय, 2-व्हीलर वरती येत होती. आता पांढऱ्या गाड्या, 2-2 बंगलं, ते पाणी होते आलेली, कोण येतं कोण असतो ते पुरंदर उपशेवली. तेवढे आमदार साहेब बघा. दुसरं असं की आमचं कमांड मधलं गाव काढा, जवळ अर्जुन बी काढा, नाझरं बी काढा आणि आम्हाला पाणी सोडा. आता पाऊस पडला तर मावडीहून माळशिरसवरून आम्हाला बेन आणावं लागतं या, नाही तर आमच्या गावाला म्हणायची नाझर बागायत गेले निघून नुसतंच दार राहिले या, आणि ती दार बी जायची वेळ आली या. आता बरं झालं तुम्ही आमदार झाला, इतके दिवस कोण ऐकून बी घेत नव्हतं आमचं. तेवढं पहिलं नाझऱ्याचं आणि जवळ अर्जुनचं. त्या कॅनलमध्ये उसवा काढलाय, नदीत उसवा काढलाय, त्यात कधी पाणी सुटत नाही आणि पाणी न सुटल्यामुळं आता आमची 500 एकर ऊसाची नुकसान झाली. त्यावेळेस आणखी सगळी शेतकरी जाम झाली. कॅनलची दुरुस्ती होते आपल्या मनाप्रमाणे होईल आता पूर्वी सारखी. ठीक आहे, अजून दुसरं सांगायचं तुम्हाला ऐकून घ्या. शेतकरी आमच्या इथे ते बिचाऱ्याचं म्हणणं आहे की मला तेवढं उचलायला परवानगी तहसीलदार मॅडमने द्यावं. अर्ज द्या आपण मॅडमकडे आणि ती मॅडमने द्यावं, नाही तर तिची शिवाला तिथे गावानं कोणीच गावानं. आणि मॅडमला आमचं एक सांगणं आहे की मी नदीच्याच कडेला राहणार, रातचंच बराबर फॉकलेट अजून बी वाचतात, तेवढं बंद करा. माझं नाव महेश मारुती राऊत. मी पण प्रथम मी आमदार साहेब, प्राण साहेब आणि तहसीलदार मॅडमचा आभार मानतो, कारण की मंडल अधिकारी कुंभारवळणाच्या मॅडम कोरे मॅडमनी अतिशय लोकांना त्रास दिलेले, ह्याबद्दल प्राण साहेबांनी निरपेक्ष चांगला रिपोर्ट तयार केलेला आहे. त्याबद्दल फक्त एकच विनंती आहे प्राण साहेबांना आम्हाला की बाबा त्यांचा चार्ज काढून घ्यावा, कारण की अजून लोकांना त्या फार त्रास देतात. दुसरा माझा ही आहे, आमच्या गावात 656 मध्ये ओढा खोलीकरण झालं होतं, ओढा बुजावला होता. पहिले तहसीलदार साहेब मित्र साहेबांनी त्याच्यावर ॲक्शन करून त्याचे पंचनामे केले, आता त्या मॅडमने बी त्याच्यावर पंचनामा करून ते आमचं एवढं दुसरं म्हणणं आहे की ती जमीन सरकार जमा करावी, कारण की ओढा आत्ता बुजावला गेलेला आहे. आणि तिसरं माझं म्हणणं आहे की सुद्धा जास्त क्रेशर आहे, या क्रेशरचं काय झालंय, परवानगी दिली एका गटाला आणि उत्खनन चाललंय मॅडम दुसऱ्या गटात. तुम्ही स्वतः त्याची पाणी करून संबंधित याच्यावर कारवाई करा. आणि तिसरं एक आहे की पुरंदरमध्ये सगळ्यात खराब रस्ता सुपे पाणी, सगळ्यात जास्त हाडांचा त्रास आमच्या गावातल्या लोकांना. हा, तर ते लवकर व्हावी एवढी तुमची. नमस्कार, मी प्रवीण कदम, माळशिरस. आपल्या पुरंदरच्या ग्रामीण भागातील गावांना जे वाड्यावस्त्यांना जोडणारे रस्ते आहेत, जे 60-70 वर्षापूर्वी जे वैवटीचे रस्ते होते, नंतर 2004 दुष्काळामध्ये रोजगार हमीतून झालं त्या रस्त्यांचे कामं, पण ते कुठे ग्रामपंचायत दफ्तरी त्याची नोंद नाही झाली, रोजगार हमी नाही झाली किंवा बांधकाम विभागात कुठेही झाले नाही. आता अलीकडच्या काळामध्ये बाहेरचे गुंतवणूकदार आल्यानंतर किंवा स्थानिक शेतकरी अतिक्रमण करत असतात, त्यातून स्थानिक वाद उद्भवत असतात. माझे आमदार साहेब आपल्याला विनंती आहे की तालुक्यातल्या सगळ्या वाड्या रस्त्यांच्या
नोंदी व्हायला पाहिजे. मी बाळासाहेब गत्रे नाशिक. आपल्या छोटासा प्रश्न आहे आमदार साहेब अध्यक्ष. नाजळ धरणावर ते पांढरा माशेज योजना आहे ते 15 जून पासून बंद आहे. जवळजवळ 16 गावांची योजना आहे ती आणि तो 16 गावांची योजना मला वाटतं दत्ता शेख दुर्गेंनी प्रस्ताव दिलेला आहे जिल्हा परिषद चालवल्याबद्दल आणि त्याची दुरुस्ती मी झालेली आहे. पैसे टाकले त्याच्यावर 3 वाजायला लागत. माझी विनंती काय फक्त प्रश्न मांडा म्हणजे काय होईल आपल्याला समोर करावं लागेल. बरंच वेळ झालेला आहे कार्यक्रम. आमदार साहेब ते लवकरात लवकर चालू होते ही आमची विनंती आहे बस. आणि दुसरी मुद्दा आहे पवार साहेबांच्या आशीर्वादाने तुम्ही सत्तेमध्ये काय मुद्दा आहे जर एवढे प्रश्न आहेत सगळ्यांचे नमस्कार सर. माझं आज समज होता एमएससीबी बोर्ड एमएससीबी बोर्डाचा असा फॉर्म माझा मयूर विलास यादव माहिती पाठी बसली होती. एमएससीबीचा प्रॉब्लेम असा होता की आमच्या डीपीचा प्रॉब्लेम तो जुना झालेला आहे. त्यातनं आपोआप वायर बाहेर येते. त्याच्यावर डीपी पासून जी वायर लाईनला गेलेली पूर्ण वायर अशी जळलेली वायर ते आम्हाला डीपी ताईचा प्रॉब्लेम रात्रीची लाईट असेल तर तिथे जाऊन फ्यूज टाकायचा. फ्यूज जातो कधी कधी वायर तुटते. सारखा पाणी असून ते जाऊन होत नाही आमचं. तेवढं फक्त आम्हाला सहकार्य करावं एवढं सांगायचं. नमस्कार माझं नाव सत्तर डुबर. बरेच ग्रामपंचायत आमदार साहेब 15% रक्कम वाटप करत नाही. आणि तसंच माझा दुसरा प्रश्न आहे गेल्या 10 ते 20 वर्षापासून तलाठी एकाच तालुक्यात काय करतात. हे माझे 2 प्रश्न आहे. आपल्याला विनंती की आपण हे लवकरात लवकर सोडावे. नमस्कार मी अमित यादव यादवाडी परिंचे. माझा महसूलशी संबंधित प्रश्न परिंचे गाव अशा 5-6 गावात काय झालं गुंजवणीचा जे पुनर्वसनाचा प्रश्न आहे तो प्रलंबित आहे. तो तात्काळ शिक्के हटवण्यात यावे जलसंपदा आणि महसूल विभाग. अध्यक्ष महोदय नमस्कार. मी रंजित जगताप. मान्य आमदार महोदय आज सुमारे 10 वर्षानंतर आपण जे आमसभेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्याबद्दल प्रथमतः मी आपलं मनपूर्वक आभार मानतो. कारण हा 10 वर्षाचा गाळ साचलेला आहे तो संपायला थोडासा उशीर लागणार आहे. त्यामुळे आज जरी सगळं थोडा उशीर झाला तरी पण आपण थोडासा वेळ वाढवून द्यावा ही आपणास नम्र विनंती आहे. सर्व लोकांचं म्हणणं आपण या ठिकाणी ऐकून घ्यावं अशी तुम्हाला विनंती करतो. आमदार साहेब या ठिकाणी 10 विषय आहेत माझे. पूर्ण सविस्तर मी वाचत नाही पण एक कल्पना तुम्हाला यावी. मी निवेदन तर दिलेलेच आहे पण कल्पना यावी म्हणून थोडेसे महत्वाचे प्रश्न आहेत. मग अशी माझ्या वाघापूरच्या मित्रांनी सांगितलं की या ठिकाणी बेलसर फाटा ते उरुळी कांचन रस्त्याचं काम चाललेलं आहे. आमदार साहेब हे रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं चालू आहे. काम करताना कसली टेक्निक किंवा कसली पद्धत योग्य पद्धत वापरलेली नाहीये. त्या ठिकाणी रस्ता करताना मधलं डांबर ठेवलंय आणि दोन्ही बाजूनी साईड पट्टे उकरून ठेवलेले आहेत 10-20 फूट आणि त्या तशाच 2-2 फुटाच्या खोल ठेवलेल्या आहेत. काही ठिकाणी त्याच्यामध्ये खडी भरलेली आहे आणि ती खडी त्या साईड पट्टीवरून उघडून रस्त्यावर आलेली आहे. मोठी गाडी जर पुढून गेली तर त्याच्या दुरड्यामध्ये 2-व्हीलरवाल्याला काही दिसत नाही. त्या खडीवरून घसरून वारंवार अपघात होत आहेत. कित्येक लोक जायबंदी झालेले आहेत. रात्रीच्या वेळी त्या रस्त्यावर मोऱ्या नळ्या टाकण्यासाठी असे चर खांदलेले आणि ते चर देखील बुजवले नाहीत. तिथं डिव्हायडर लावलेले नाहीत, कसले रिफ्लेक्टर लावले नाहीत, दिशादर्शक फलक लावलेले नाहीयेत आणि रात्रीचं जवळ गेल्याशिवाय खड्डा दिसत नाही. आपल्याला मोठमोठे 10-10 फुटाचे खड्डे नळ्या टाकण्यासाठी खांदलेले आणि एकदम तिथून डायव्हर्जन दिलेलं आहे आमदार साहेब. आणि त्या डायव्हर्जन जवळ गेल्याशिवाय दिसत नाही. मोटरसायकल खडीमध्ये कंट्रोल होत नाही आमदार साहेब. ते खडीत तरी घसरून पडतात किंवा ते त्या खड्ड्यात तरी पडतात असं वारंवार घडते. दुसरी गोष्ट मध्यंतरी जो सप्टेंबर महिन्यामध्ये कराने दिला रौद्र पूर आला होता त्या पुरामध्ये बेलसरमधील स्मशानभूमी दशक्रिया घाट आणि स्मशानभूमी दशक्रियेकडे जाणारा रस्ता दोन्ही साठ वाहून गेलेले आहेत. तर त्याची दुरुस्ती त्या ठिकाणी व्हावी. मध्यंतरी आपण तसे आदेश देखील दिले होते, जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले होते परंतु कोणीही पाणी करायला त्यासाठी आलेलं नाही. तर हे डिंब प्रशासन थोडंसं हल्लं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. त्याचबरोबर आमदार साहेब पुरंदर तालुक्यामध्ये शिक्षण खात्यामध्ये खूप अनागोंदी चालू आहे. त्याचं एक उदाहरण देतो आपणास की पुरंदरमध्ये म्हणजे दरवर्षी जिल्हा शिक्षण अधिकारी आदेश करतात की तालुक्यामध्ये अनधिकृत असणाऱ्या शाळांची यादी तुम्ही या ठिकाणी तालुक्यामध्ये प्रसिद्ध करा. वृत्तपत्रांना ती यादी द्या. त्या शाळांच्या पुढे त्या शाळा अनधिकृत असण्याबाबतचे फलक लावा.
परंतु या ठिकाणी गट शिक्षणाधिकाऱ्यांना वारंवार विनंती करून देखील गट शिक्षणाधिकारी त्याबाबतची यादी प्रसिद्ध करत नाहीयेत. गट शिक्षणाधिकारी त्यांना पाठीशी घालत असल्यामुळे त्या ठिकाणी त्या शाळांचा मुजोरपणा वाढला. एसटी स्टँडवर बसवर ते जाहिराती लावतात शाळा प्रवेशाचे आणि पुरंदर तालुक्यातील नागरिकांची ते राजरोसपणे पैशांची लूट करत आहेत, मुलांच्या भवितव्याशी खेळत आहेत. तर इथून पुढच्या काळामध्ये त्या बेकायदेशीर शाळांची पेपरमध्ये सूची देण्यात यावी, त्याचबरोबर त्या शाळांच्या समोर तशी फलक देखील लावण्यात यावेत अशी माझी नम्र विनंती आहे आमदार साहेब. त्याचबरोबर मध्यंतरी आपण माझा बेलसरमध्ये जो विजेचा प्रश्न होता शेतकऱ्यांसाठी तो देखील आपण फोन करून त्याची दखल घेतली, परंतु आमदार साहेब तो प्रश्न पूर्ण सुटलेला नाहीये. अजूनही पूर्ण क्षमतेने लाईट त्या ठिकाणी आम्हाला उपलब्ध होत नाही. आपण वरिष्ठ पातळीवर त्याबाबत चर्चा करून तो प्रश्न सोडवा अशी माझी आपणास नम्र विनंती आहे. त्याचबरोबर सेंट जोसेफ शाळा आमदार साहेब खळदमध्ये आहे, या शाळेचा एक पालक म्हणून आणि त्या शाळेचा मी एक पीटीए मेंबर होतो म्हणून माझी व्यथा या ठिकाणी खूप महत्वाची. माझी मुलगी अगदी नर्सरीपासून त्या शाळेमध्ये शिकत असताना त्या शाळेमध्ये मागच्या 2-3 वर्षापूर्वी कसली पीटीएची मान्यता न घेता फी वाढ केली. त्या फी वाढीविरोधात आम्ही पालकांनी वेळोवेळी अनेक आंदोलनं केली, गट शिक्षणाधिकाऱ्यांच्यापर्यंत तक्रार केली, त्यांनी दखल घेतली नाही. जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांच्याकडे गेलो, शिक्षण उपसंचालक, शिक्षण आयुक्त इथपर्यंत आमच्या चक्रा झाल्या. शिक्षण आयुक्तांनी, शिक्षण उपसंचालकांनी आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट आदेश देऊन या शाळेवर कारवाई करा, तरी देखील त्याच्यावर गट शिक्षणाधिकाऱ्यांनी तत्कालीन काही कार्यवाही केलेली नाहीये. त्यानंतर आमची मुलं फी भरली नाही, आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाचा आधार घेऊन फी भरलेली नाही. त्यांनी त्या शाळेला फी संकलनास बेकायदेशीर बाबत ना अजून काय 2 मिनिटं सर 2 मिनिटं. तर त्या शाळा बेकायदेशीर असल्यामुळं फी संकलनास मनाईचा आदेश दिला होता म्हणून आम्ही फी भरली नाही. आमची मुलं त्यांनी परीक्षेत बसू दिली नाही, पोरं बाहेर बसवली आमची. आम्ही जाऊन तिथं भांडलो, पोलिसांना बोलवलं, पोलिसांनी सुरुवातीला आम्हालाच दम दिला. त्याच्यानंतर आम्ही परिस्थिती सांगितल्यानंतर पोरं त्यांनी मध्यस्थी करून परीक्षेत बसवली. त्यांचे गुणपत्रक आम्हाला 2 वर्ष झाले दाखवले जात नाहीयेत आणि पोलिसांच्याकडे आम्ही मुलांच्या छळाचा गुन्हा दाखल करा, मुलांच्या शिक्षण हक्काचा भंग होतोय हा गुन्हा दाखल करा म्हणलं, तर पोलीस आमचा गुन्हा नोंद करून घेत नाहीत, आम्हालाच म्हणतात तुमच्यावर कारवाई करू. कृपया आमदार साहेब या विषयात आपण लक्ष द्यावं ही नम्र विनंती. माझे मराठी खंडोबा देवा. हॅलो, आदरणीय आमदार साहेब आणि व्यासपीठ यांना एक तळमळीची विनंती. जेजुरी गावचा मी रहिवासी, माझा माणसा 7x9 आहे आणि ती महाराष्ट्रात कुलदेव येते. 2 मे 1915 पासून दिवसन ट्रस्टनी ही पूजा पण केलेली आहे, 5 ते 10 पूजा पण केलेली आहे. फक्त ती एका पूजा झाली पहाटे तुम्हाला संध्याकाळ, तर महाराष्ट्रात कुलदेव असल्यामुळे 5 ते 10 पूजा 3 तास आणि संध्याकाळ 3 तास पूजा चालू होण्याची विनंती आहे. आणि जेजुरचं कुलदासामध्ये जास्त प्रमाणात जेजुरी येतात, त्यामुळे जेजुरी एवढ्या वेळेस राहिलं पाहिजे, लोक येणार लोक राहिलं पाहिजे. जेवण ते आजच्या कोण म्हणले धंदे लोकांना होत नाही, कोण धंदा होत नाही, पानपूर धंदा होत नाही, हॉटेलमधला धंदा होत नाही, या धंद्यावर परिणाम मोठा झालेला आहे. या कोणतर्मांची विनंती तुम्हाला की चालू करायला आपण मीटिंग लावत आहे. नमस्कार आमदार साहेब, मी राहुल मंगवाणी, जेजुरी शहर नागरी हक्क कृती समिती अध्यक्ष. तुमच्याकडे जेजुरीच्या काही व्यथा मांडायला आलेलो आहे. जेजुरीमध्ये पाण्याची पिण्याची भरपूर टंचाई आहे आणि 2 देवस्थान जेजुरी गाव MIDC इथं बघता 2 तलाव आपल्या जेजुरीमध्ये आहेत, एक होळकर तलाव आहे, एक पेशवे तलाव आहे. त्या पेशवे तलाव आणि होळकर तलावामध्ये नाझरे धरणातून काही लाईन करता आली आणि त्याचा जर विषय घेता आला तर तो प्रामुख्याने सोडवावा, कारण त्यातून MIDC देवस्थान आणि जेजुरी गाव या परिसरामध्ये पाण्याची व्यवस्था भरपूर काही टंचाई दूर करू शकते. आणि दुसरा प्रश्न आहे की जेजुरी शहराला ग्राउंड नाही आहे आणि ते ग्राउंड जिल्हा परिषदेच्या शाळेने व्यापून ठेवलेलं आहे. ती शाळा तिथे आहे, ती शाळा तिचा पट आहे 35, पण ते ग्राउंड तिथं नसून ते जेजुरी नगरपालिकेमध्ये ते ग्राउंड आणून त्या नगरपालिकेला त्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी द्यावी आणि जिल्हा परिषदेची शाळा ही आपल्या पहिल्या 1 नंबर शाळेमध्ये तिथे घ्यावी, कारण त्याचं त्या सुभाष हॉलमध्ये शाळा भरपूर प्रमाणात मोठी चालू शकते आणि ते ग्राउंड म्हणून आपल्या जेजुरीला उपयोगाला येऊ शकतं. तिसरा प्रश्न आहे की आपल्या जेजुरीत भाविकांची सोय होण्यासाठी
आपल्या जेजुरीमध्ये भाविकांची सोय करण्यासाठी अपूर्ण जागा पडते. यात्रा, रविवार, इतर काही गोष्टी, वाहनं लावायला पार्किंग व्यवस्था वगैरे इतर काही नाही आहे. त्यासाठी एकच मोठं ग्राउंड आहे चिंचेची बाग. त्यातून सरांनी आपल्याला मागं विजय बोलते सरांनी सांगितलं होतं की 5 एकर 7 गुंठे जागा तुम्हाला आम्ही देऊ. तर ती 5 एकर 7 गुंठे जागा सुद्धा नगरपालिकेच्या आपल्या ठराव करून द्यावा अशी माझी जेजुरीकरांच्या वतीने पूर्ण नम्रतेची विनंती आहे. आणि 5 एकर 7 गुंठे जागा ती मला मिळावी, आपल्या जेजुरीकरांना मिळावी, मला नाही सॉरी गावाला मिळावी, हेच प्रश्न आहेत. आणि अजून जेजुरीमध्ये ज्या सोयी सुविधा व्हायच्या आहेत प्रत्येक ठिकाणी कमानीच्या व्यवस्था असाव्यात. मेन रोडला, जुन्या जेजुरीमध्ये राहुलजी आपण जेजुरीचा तीर्थक्षेत्र आराखडा पूर्ण करतो आहोत. सुप्रियाताईंच्या बरोबर त्याची मीटिंग आहे, त्यावेळेस आपण आपल्या गावातल्या अनेक संकल्पना त्या ठिकाणी घेऊन आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करू. त्याच्यामध्ये ग्राउंडचं हे ते करून घ्यावं नम्र विनंती. आणि चिंचेची बागेतली सरांनी जे स्वतःहून एक दातृत्वाचं एक दान म्हणून 5 एकर 10 गुंठे जागा द्यायची, 2 आत्मपत्र दिले नवीन, ते नवीन पत्राला व्हॅल्यू नाही. पहिलं जे जुनं पत्र आहे ते 5 एकर 7 गुंठेचं आहे, ते सरांनी 5 एकर जेजुरीकरांना द्यावं, हीच नम्रतेची विनंती जेजुरीकरांच्या वतीने करतो. आणि सरांना विनंती करून सांगतो की तेवढं लवकरात लवकर काम करावे. नमस्कार, विष्णुप्रिया सोसायटीच्या वतीने आलेलो आहे. सासवड नगर परिषद मुख्याधिकारी यांना रस्त्याच्या अतिक्रमणाबाबत भेटला असता 2017 आणि 2019 अशा अर्ज 2 वर्ष झालं, तुमचाही काही माणूस खाली आलेला नाही. तर त्या रस्त्यावर अतिक्रमण येत पाहिजे. समोर विष्णुप्रिया सोसायटी जयदीपच्या समोर प्रश्न आहे. अंतर्गत रस्ते, अंतर्गत रस्ते मागील माझ्या आमदाराने अंतर्गत रस्ते केले पण त्याची क्वालिटी पूर्ण डाऊन आहे. त्यांनी मध्ये मध्यंतरी आपल्या उन्हाळ्यामध्ये आपल्या माध्यमातून जी विहीर खाल्ली त्याच्यात पाणी त्या कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनी असं सांगितलं होतं की अंतर्गत रस्ते उघडले होते तर ते म्हणजे 4 इंचाचा लेअर त्याच्यावरती मी टाकून देतो. त्याच्यासाठी आम्ही ते सरांच्या माध्यमातून जी विहीर घातली होती ते पाणी गावाला न पुरवता ते विहिरीमध्ये तसंच शिल्लक ठेवलं होतं जेणेकरून 4 इंचाचा लेअर टाकण्यात येईल. पण त्या इव्हेंटने 4 इंचाचा लेअर टाकायचं कॅन्सल केलं आणि डांबराचं मुलामध्ये दिला बघतो त्या कॉम्प्रेटला. पण तो मुलांना सुद्धा एका पावसामध्ये आता तुम्ही काही प्रश्न आहेत ना आपले अंतर्गत रस्ते ठराव ग्रामपंचायतीचे द्या ते पाण्याच्या बाबतीत काय करायचं ते सगळं लेखी स्वरूपात द्या आपण ते मार्गी लोक आहोत. आपल्या कर्जायचा पाणी पुरवठा विभागातून 23 लाख रुपये मंजूर झाले होते. 5 जूनला ते मंजूर झाले, 15 जूनला ते पूर्ण काम झालं असं दाखवलं. तर त्यानंतर तो मध्यंतरी हा विषय उलगडा झाला तर त्यांनी फक्त 5 लाखाचं काम केलंय त्या खडसागरणामध्ये. तर याच्यावरती चौकशी व्हावी हीच विनंती. भूषण मसाले, माझा एक प्रश्न होता, 2 प्रश्न आहे. एक असा प्रश्न आहे की आधार कार्ड जे आपण काढलं जातं तर त्या आधार कार्डचं सासवडमध्ये फक्त 20 आधार कार्ड निघतात दररोज, म्हणजे गावच्या संख्येनुसार ते फक्त 20च निघतात. तर आधार कार्ड केंद्र असं उभारलं गरजेचं सासवडमध्ये. आणि दुसरा मुद्दा असा आहे की तालुक्यामध्ये पर्यटन ठिकाणं भरपूर आहे तर दोन्ही साईडला म्हणजे दिवे घाटाच्या साईडला आणि तुमच्या पिवरीच्या बाबदेवाड्या साईडला असं जर चार्ट लावता आला आपल्याला फलक की ही ही ठिकाणं आहेत आणि पुण्याच्या साईडने कुठल्या एका ठिकाणी संभाजी महाराजांच्या नावाने प्रवेशद्वार हे उभारावं असं माझं म्हणजे युवकांचं बऱ्याचशा म्हणणं आहे की संभाजी महाराजांच्या नावाने प्रवेशद्वार एखादा असावं पुण्याच्या साईडने. हा धन्यवाद. घाटाच्या साईडला नमस्ते, मी अमोल कमठे, सरपंच ग्रामपंचायत कुंभरवळ. तर माझा महत्त्वाचा असा प्रश्न आहे, सर्वच ग्रामपंचायतींना त्या ठिकाणी ती मोठी अडचण आहे. मध्यंतरी पाऊस झाला, पावसामध्ये अनेक वाड्या वस्त्यांचे मुरमीकरणाचे जे रस्ते होते किंवा गावातले जे रस्ते होते त्या पावसामुळे पाण्यामुळे खराब झाले. लोकांची गावातल्या एक मागणी आहे की ते मुरूम टाकून आम्हाला दुरुस्त करून द्यावे, तात्पुरत्या स्वरूपात चालू करून द्यावे. पाटील, त्या ठिकाणी शाळेतली मुलं येत असतात, शेतीमध्ये जे माल असतो तो माल बाहेर काढायचा असतो तर त्यासाठी तहसीलदार मॅडम मी तुम्हाला विनंती करतो, सर्वच गावच्या सरपंचांच्या वतीनं विनंती करतो
ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामपंचायतीच्या मालकीचा मुरुम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काढून ते रस्ते दुरुस्त करण्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी एवढीच विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. नमस्कार. मी माऊली वाटे मौजे कुंभोची गावचा ग्रामस्थ. आमदार साहेब सर्वप्रथम आपले आभार की आपण गेले 10 वर्ष जे थांबलेली आमसभा आपण सुरू केली आणि विनंती 2 मिनिटात करतो की गेले 1-1.5 वर्षाच्या पूर्वीपासून आमच्या गावामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत एक रोडचं काम चालू आहे मुख्य रस्त्याचं. गेल्या 1 वर्षापासून ते रस्त्याचं काम रखडलेलं आहे तर तेवढं फक्त मार्गी लागावं. धन्यवाद. माझे नाव राहणार शिवडी. माझा विषय असा आहे की वारस नोंद होत नाही गाव वाळून ॲपिडेटिव्ह देऊन पण 2 वर्ष काम राहिलेले 2017 रोजी ॲपिडेटिव्ह केले होते आणि सर्कल मॅडम कोरे मॅडमने फक्त असेच म्हणतात की सर्व डाऊन आहे असं होईल बाळा होईल काम तुझं पण 2 वर्ष काम रखडवलेले सर आणि वारस मंदिरचा फेरफार बनवून पण तो सर्टिफाय केला नाही त्यांनी एवढाच विषय. नमस्ते. माझं नाव रामचंद्र खेडेकर. माजी सरपंच. आमदार साहेबांना एक विनंती आहे की गुरोळी गाव हे पी मार्गेमध्ये गेलेलं आहे आणि आमच्या गावासाठी गुरोळी गाव ते वागदरवाडी हा रस्ता मंजूर होऊन टेंडर झालेला आहे त्यावर 37 लाख रुपये पडलेले आहेत परंतु सध्या काम अर्धवट आहे अर्धव स्थितीत आणि हा पूर्वीचा रस्ता आहे नकाशामध्ये. त्याचप्रमाणे ग्रामसभेचा ठराव अधिकाऱ्यांना दिलेला आहे तसेच संमतीपत्रक जे शेजारचे जे शेतकरी आहेत त्यांचं संमतीपत्रक दिलेलं आहे परंतु त्या ठिकाणी आमच्या गावच्या एका शेतकऱ्यानं तो रस्ता अडवलेला आहे. त्या सातवाऱ्यामध्ये त्याचं नाव सुद्धा नाही परंतु वरील अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आम्हाला विनंती केली की त्याच्याकडून लेखी घ्या परंतु त्याचं नावच नाही तर त्याच्याकडून काय लेखी घ्यायचं तरी तो रस्ता त्वरित म्हणजे पूर्ण व्हावा अशी आम्ही विनंती करतो. दुसरं असं सुप्रिया ताई सुळेंच्या खासदार फंडातून 8 महिने झालं रस्ता मंजूर झालेला आहे त्याचं टेंडर निघालंय. जो किरण थोपटे म्हणून बेरोजगार सिव्हिल इंजिनियरने ते काम घेतलेलं आहे परंतु अद्यापपर्यंत ते काम झालेलं नाही. काम झालेलं नाही तरी संबंधित अधिकाऱ्याकडून खुलासा व्हावा. तिसरा काम माजी खासदार वंदना चव्हाण यांनी एक वागदरवाडी म्हणून रस्ता टाकलेला आहे ते काम सुद्धा टेंडर झालेलं आहे 5,35,000 ते काम सुद्धा त्वरित व्हावं. त्याचप्रमाणे एक हरिजन सामाजिक सभागृहाला 5,00,000 रुपये मंजूर झालेले आहेत. ग्रामपंचायतीमध्ये पहिला हप्ता आलेला आहे परंतु 5-6 महिने झालं तरी ते काम अद्यापपर्यंत चालू झालेले आहे. ही सर्व कामं त्वरित चालू व्हावी अशी मी विनंती करतो. आमदार साहेब या ठिकाणी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असल्यामुळे आवर्जून विषय करतो. मी अनेक वेळा त्यांना लेखी पत्र व्यवहार केलं आहे की आमच्या पोंडे गावच्या प्राथमिक शाळेच्या आवारामध्ये मेन सर्व्हिस लाईन गेलेल्या होता. 2 वेळा शाळा चालू असताना त्या ठिकाणी त्या सर्व्हिस तारा तुटल्या होता तर त्या ठिकाणाहून शिफ्ट कराव्यात बाजूनी घ्याव्यात म्हणून मी लेखी पत्र व्यवहार अनेक वेळा महावितरणच्या कार्यालयाशी केलेलं आहे मात्र अद्याप त्याची महावितरण पूर्ण दखल घेतली जात नाही. गावाला लागून ट्रान्सफॉर्मर आहे त्याची अवस्था खूप दयनीय झालेली आहे. बॉक्स फुटलेले आहेत फ्यूज नाहीत. गावातील सर्वच तशी ट्रान्सफॉर्मरची अवस्था आहे. महावितरणचे साहेब या ठिकाणी आहेत आपण त्यांना त्याबाबत सूचना कराव्या की शाळेच्या आवारातल्या प्राधान्याने हे कराव्यात. त्याचप्रमाणे दुसरा विषय संपूर्ण तालुका संदर्भातलाच आहे की भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचा विषय की ज्यांनी आपल्याकडे दुष्काळ असता की नाही यापूर्वी सर्वे केला त्यानुसार गावातल्या प्रत्येक गावची जी पाण्याची कंडिशन आहे डार्क झोन वगैरे त्यांनी निश्चित केलेले आहे का मात्र आता संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे पाण्याची पातळी चांगली उंचावली. माझ्या गावची एक आभार प्रस्ताव दलित समाजाची सध्या पेंडिंग आहे त्याची जी फक्त या अटीमुळे फक्त मान्य होत नाही तर त्यांनी नव्याने सर्वेक्षण करून गावांचे जे हा तुम्ही तशा सूचना त्यांना केल्यानंतर त्या होईल. त्याचप्रमाणे दुसऱ्या वर्षी पुरंदर उत्सवाचा एक थोडक्यात आहे की दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पुरंदर उत्सवाचे अधिकारी सांगतात की पाणी कमी पडतं त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांनी ऑक्टोबरमध्ये त्या ठिकाणी जे आपलं पाणी जिथे उचलतो त्या ठिकाणी पाणी अडवणं त्या ठिकाणच्या डाफा बसवणं गरजेचं आहे. अध्यक्ष या ठिकाणी त्यांनी कुठलेही पाणी अडवण्याची सोय केलेली नाही. आपण मागणी करणार त्यावेळेस त्या ठिकाणी ते पाणी अडवणार मग खालच्या लोकांचा विरोध होणार पुन्हा खालचा वरचा संघर्ष सुरू होणार
कृपया आपण त्याबाबत थोडंसं त्यांना सूचना कराव्या तर काही पाणी सुरू होण्या अगोदर. धन्यवाद. आमदार साहेब नमस्कार. पहिल्यांदाच आता पत्रकार याच्यासाठी सांगा ते नोंद करून घेते म्हणून नाव सांगा. निलेश राजेंद्र जगताप राहणार सासवड. दोन मुद्दे. तहसील कार्यालयामध्ये शौचालयाची सोय नाही आहे. गेले 4 वर्ष झाले सातत्याने आम्ही बातम्या लावतोय. तुम्हालाही कल्पना आहे आपलं वैयक्तिकही बोलणं झालं आहे. मुळात प्रश्न आहे की तिथं महिलांची मोठ्या प्रमाणावर कुचंबना होती. ज्या महसुली कर्मचारी आहे त्या खाजगीमध्ये सांगतात त्यांना सांगतात नाही. आता विद्यमान तहसीलदार या महिला असून देखील तिथं महिलांची कुचंबना होती. पिण्याच्या पाण्याची सोय नाही आणि प्रशासकीय इमारत तिकडं जाणार आहे असं कारण सांगितलं जातंय. मुळात मुद्दा असं आहे की प्रशासकीय इमारत जरी तिकडे गेली तरी काल परवाच तुम्हाला निवेदन दिलेलं आहे रजिस्टर ऑफिस तिथं ठेवायचं कोर्टही तिथं ठेवायचं. जर समजा या दोन गोष्टी तिथं राहणार असतील तर खरेदी करायच्या एका तासाला 5 तास लागतात. एक कुटुंब जर आलं तर त्या कुटुंबातील आपण दोन्ही गोष्टी स्वच्छता गृह आणि पाण्याच्या समस्या ह्या आठवड्यामध्ये सोडवतोय. आणखी काय प्रश्न असतील? अजून एक प्रश्न आहे बस स्टँडचे सासवडचं. त्या ठिकाणी शौचालय आता चालू झालंय पण त्या ठिकाणी मत सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे आहे मी त्यांनी सिनेटवरती सर्च केला की महिलांना शौचालयासाठी जाताना पैसे घेतले जाऊ नये. मात्र त्या ठिकाणी एक टेबल टाकलं नाही. कोणत्याही प्रकारची पॉलिटी दिली जात नाही. ऍक्च्युअल 3.5 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे तसं. पण त्या ठिकाणी जो गुणगा बसलेला असतो तो अक्षरशः महिलांच्या हाताला धरून ओढतो आणि पैसे घेतो त्यांच्याकडून. तर मला वाटतं हे थांबवावं की त्या ठिकाणी महिलांच्या बाबतीतलं जी संबंधित सूचना किंवा तिथे बोर्डही लावत असतात. चालू सर. धन्यवाद. शिर्के मांडर सर मी आपणास विनंती करतो की आपल्या मांडरमध्ये 2-3 वेळेस सांगितलं होतं की आपल्या प्रादेशिक विभागाचे आहे ना लाईव्ह खूप जास्त येत असेल. त्यासाठी आहे ना सर्व आपलं आपल्या सोलर प्लॅन आहे ना टाकल्यानंतर आहे ना लाईट बिल खूप कमी आहे. आणि दुसरं म्हणजे की आपल्या दवाखाना पशुवैद्यकीय दवाखाना आहे ना 4 वर्ष झालं शिवतारे बापूने आहे ना फक्त नारळ फोडण्याला काम केलेलं आहे. पण मी सर असं विनंती करतो की आपल्या काळामध्ये ते चालू करावं अशी एक विनंती आहे. आपलं मांडर ग्राम असेल तेवढे मी अशी विनंती करतो. दुसरं मध्ये आयुर्वेदिक म्हणजे आपल्या लोकांसाठी आहे ना आयुर्वेदिक केंद्र आहे ना आता चालू नाही आहे. आता ग्रामस्थ आमचे मांडरमध्ये आता जी ग्रामसभा झाली त्यामध्ये आम्ही ते ठराव टाकलेलं आहे. पण मी अशी विनंती करतो की सर आपल्या थ्रू ते चालू करावं असं की मांडर ग्रामस्थामध्ये मी विनंती करतो. आणि एवढं थांबू. नमस्कार मी अमोल पनकर. माझे पंचायत समितीला 2 प्रश्न आहेत. अपंग कल्याण कक्ष ज्याच्यासाठी कोर्टाची ऑर्डर झालेली आहे अजूनपर्यंत कक्ष स्थापन केलेला नाही. विधा ज्यावेळेस उद्घाटन होतं त्यावेळेस हे पत्र दिलं होतं. तिथं माने साहेब बसलेत त्यांनाही माहिती त्यांनी अजूनपर्यंत कक्षाची स्थापना केलेली नाही. दुसरी गोष्ट दिव्यांगांचं 5% ग्रामपंचायतीने खर्च करायचा असतो पण आपले ग्रामसेवक एवढे उदासीन आहेत. माझ्या स्वतःच्या ग्रामपंचायतीत 4 वर्ष झालं अजून खर्च नाही केला. दुसरा प्रश्न असा आहे पुरंदर तालुक्यामध्ये पत्रकारांच्यासाठी पत्रकार भवन आपल्या माध्यमातून जर जागा कुठं उपलब्ध होत असेल तर तेवढं एक पत्रकार भवन आज तुम्ही पत्रकार दिन आहे घोषणा करता आली तर बघा. धन्यवाद. मी दत्तात्रय बडदे गाव कोळी खूप अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर आणि पिकाचं नुकसान झालं तर पंचनाम्यामध्ये कोळींमध्ये गोंधळ झालेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पंचनामे केले कृषी अधिकारी तलाठी ग्रामसेवक यांनी स्पॉट पंचनामा त्या शेतकऱ्या संबंधित समोर केला त्या शेतकऱ्यांच्या त्या यादीमधून नावच गायब झालेली आहेत. असे 200 शेतकरी कोळी बुद्रुक कोळी खुर्द या गावामध्ये आहेत. तहसीलदारांना आम्ही पेगलो ज्या शेतकऱ्यांची ना त्या शेतकऱ्यांची नावं द्या म्हणजे आपण ती का गायब झाली ती बघून त्यांना कशा प्रकारे लाभ देता येईल हेही बघूत आपण. आणखी काय आहे का प्रश्न आपला? मी तुषार फोंडे बिवडी गावामध्ये आद्य क्रांती राजीवमजे नायकांचं स्मारक आहे. तिथं तहसीलदार मॅडमला सांगून तिथे एक वॉचमॅनची व्यवस्था हवी. तिथं खूप घाण संध्याकाळची करतात मुलं. एवढीच माझी विनंती स्मारकासाठी. नमस्कार. किरण पुरंदरे सासवड. माझी सर्वोच्च सूचना अशी की मी धरणावरनं सासवडला पाणी पुरवठा होतो. उन्हाळे जेव्हा पाऊस चालू होतो त्यावेळेला लाईटचे खांब पडल्यामुळे 4-4 दिवस पाणी येत नाही तर त्यासाठी सौर ऊर्जेच्यावर जर वेळ धरणाचा उद्भव सासवडकडं जे पंपिंग होतं त्यासाठी केला तर ते सगळ्यांना उपयुक्त राहील अशी माझी नम्र विनंती. धन्यवाद.
मच्छिंदकर मी भोरवरून आलो आहे. सर्वप्रथम आमदारांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे आहे, कारण आपण 5-7 तास झाले खुर्चीवर बसलो आहे आणि मांडी घालून सर्वजण बसलेले आहेत. मांडी घालून बसणं एवढं सोपं नाही आहे सगळ्यांचं. तर मी सुद्धा 10:30 वाजल्यापासून इथे बसलो होतो. आता भरपूर वेळ झाला म्हणून मी पण बोललो. खरं तर आम्ही 3 तालुके मिळून एक टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेली आहे, जी सर्वात मोठी टुर्नामेंट आहे महाराष्ट्र जिल्ह्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. त्या तालुका जिल्ह्यामध्ये आपण नगर जिल्ह्यामधून ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्यातले आपण 15 कुटुंब आपण आपल्या कार्यक्रमाला बोलवणार आहे. आम्ही करू मदत, त्याला ऐका ना. आता वेळ कमी आहे, काही ठराव आपल्याला घ्यायचे त्या ठिकाणी आमचं भेटे आपण सगळ्यांनी त्याला मान्यता द्यावी. आताच एक पोलीस स्टेशनच्या संदर्भात आहे की ज्यावेळेस आरोपी एखादा अटक केला तो कचेरीमध्ये कोर्ट पाठीमागे यायच्या कस्टडीमध्ये, तर त्यांच्यासाठी एक स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही. आता मध्यंतर 307 गुन्हा होता, ते सुव्यवस्थेनं त्यांना जिथून न्यावं लागलं त्या ठिकाणी एक कोर्ट याच्यामध्ये लोकांची एक चांगली व्यवस्था करावी त्यांच्या स्वच्छतागृह. आणि दुसरा विषय तो बांधकामासंदर्भात आहे, रस्ते बांधकाम. आमचा सासवड ते वाघापुरा रस्ता आहे, अनेक ठिकाणी गतिरोधक नव्हते ते लावले पण त्यावरती पट्टे मारले नाहीत. अनेक ठिकाणी वाहने धडकून आप बदलत आमच्या गावातले या वर्षभर जवळजवळ 4-5 माणसं चांगले अगदी कमोदी तरुण माणसं मृत्यूमुखी पडलेत. त्याबाबत बांधकाम विभागाने दक्षता घ्यावी, सूचना फलक असतील पट्टे असतील ते त्यांनी मारावे आणि आमची जरा जेवढी व्यवस्था करावी. धन्यवाद. धन्यवाद मामोनी. रस्ते वन क्षेत्राच्या हद्दीमध्ये येतात. पोखर गाव आहे त्याला जाणारा रस्ता आहे, नारायणपूर ते सासवड रस्ता आहे आणि याच्यामध्ये वन क्षेत्राच्या हद्दीमध्ये येत असल्यामुळं कामं होत येत असे 3-4 रस्ते आहेत. तर हे रस्ते प्राधान्याने करण्यासाठी वन क्षेत्राने त्याला परवानगी द्यावी असा एक एक ठराव मांडतो. त्यानंतर ठराव नंबर 2, प्रत्येक शेतकऱ्याला म्हणजे ज्याला कर्ज आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा कर्जमाफीचा लाभ मिळावा आणि तो आधार लिंकशिवाय मिळावा असा एक ठराव मांडतो. त्यानंतर 25 सप्टेंबरला ठराव क्रमांक 3, 25 सप्टेंबरला अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळं अनेक शेतकऱ्यांच्या शेती वाहून गेली. खळद असेल, बिवडी असेल, नारायणपूर असेल, या शेतकऱ्यांच्या शेती वाहून गेल्या. काहींच्या ताली दगडी ताली, आमदार साहेब लाख रुपयांनी ताल होणार नाही अशी ताल अशा दगडी ताली वाहून गेल्या. त्या शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा सर्वेक्षण करावं आणि त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावं. त्याचबरोबर नदीकाठचे बांधारे वाहून गेले ते तातडीने बुजवावेत. त्यानंतर नदीकाठी दशविधी घाट असतो, नदीकाठी स्मशानभूमी ते सुद्धा सार्वजनिक ठिकाणं वाहून गेली, त्याचंसुद्धा तातडीने काम व्हावं असा एक 3 नंबरचा ठराव म्हणतो. त्यानंतर ठराव क्रमांक 4, पुरंदर तालुक्यामध्ये मधल्या 2-3 महिन्यामध्ये मेंढपाळ करणाऱ्यांच्या मेंढ्या रोगाने मेल्या. अनेक फार मोठं नुकसान झालं आणि मेंढपाळ करणारे हे त्याच्यावर त्याचं जीवन असतं आणि या मेंढ्या मेल्या त्याचा पंचनामा करावा आणि त्या जसं आपण शेतकऱ्यांना पीक भरपाई देतो तसं त्या मेंढपाळांना सुद्धा नुकसान भरपाई मिळावं अशा प्रकारचा एक ठराव मांडतो. त्यानंतर ठराव क्रमांक 5, नाझरे प्रकल्प आहे. तो नाझरे प्रकल्प 1974 साली झाला आणि नाझरे प्रकल्पावर पिण्याच्या पाण्याच्या 50 गावाची योजना आहेत. जिजुरीची पिण्याची योजना आहे, MIDC आहे, सिमलेक्स आहे. शिवाय 8 धरणामधनं जवळजवळ 1000 पंप आहेत आणि गेल्या 10 वर्षात नाझरे प्रकल्प 3 वेळा भरला. त्या कॅनलनी पाणी कधी जवळ अजून आणि नाझरे कप याला पूर्ण 28 फेब्रुवारीपर्यंत 8 माहीसुद्धा दिलं जात नाही म्हणून ते धरण 8 माही आहे, त्याच्यामधनं पाणी मिळत नाही म्हणून त्याच्यामधनं ती वगळून हे आपलं पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रामध्ये ते घालावं आणि त्या 2 गावाला पुरंदर उपसाचं पाणी द्यावं अशा प्रकारचा एक ठराव मांडतो. त्यानंतर शेतकऱ्याच्या शेतीपंपाला रात्रीच्या वेळेला वीज दिली जाते, ती दिवसा द्यावी. कारण मगाशी कुणीतरी सांगितलं की सर्प जाऊन झाला शेतकऱ्याला त्याच्या आणि थंडीचे दिवस असतात, ते वीज त्या ठिकाणी दिवसा मिळावी आणि वीज बिल सर्व शेतकऱ्याच्या शेतीपंपाचं वीज बिल माफ व्हावं अशा प्रकारचा एक ठराव मांडतो. आणि पुढच्या काळामध्ये वीज बिल माफ होऊन पुढची शेतीपंपाचं वीज बिल हे मोफत असावं अशी एक विनंती करतो.
त्यानंतर सासवड पुणा हे अत्यंत ट्रॅफिक झाले, दोन्ही रस्त्यांनी मोठं ट्रॅफिक झालं आहे. बापदेव मार्गे हा रस्ता अरुंद असल्यामुळं त्या ठिकाणी अनेक अपघात होतात, तो चार पदरी रस्ता व्हावा अशी एक मागणी आहे. त्यानंतर जेजुरी नगरपालिकेच्या बाहेर जेजुरी ग्रामीणमध्ये राहणारी लोकं मागाशी मुद्दा कोणतरी उपस्थित आहे, त्यांना कुठलाही लाभ मिळत नाही. मग 14वा वित्त असेल, 15वा वित्त असेल, समाज कल्याण, महिला बाल कल्याण, कुठलाही लाभ त्यांना देता येत नाही. त्यांना नगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट करावं अशा प्रकारचा एक मी ठराव मांडतो. आपण त्यांना अनुमोदन द्यावं सर्वांनी अशी विनंती करतो. आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार संजयराव जगताप, सभापती लोलेताई, व्यासपीठावरचे सगळेच उपस्थित शासकीय अधिकारी बंधू आणि बहिणींनो, 10 वर्षांनी आमसभा होते त्यामुळे एवढी गर्दी होणारच आमदार साहेब, त्याला काही पर्याय नाही. तुम्ही दरवर्षी करणार आहात त्याच्यामुळे इतकी गर्दी होणार नाही. आणि प्रश्न वेळेत सुटले तर कधी गर्दी होत नाही, कुणी मांडण्यासाठी धावपळ करत नाही. मी एकच गोष्ट आपल्याला सांगेल की अनेक सरपंच इथं आहेत, अनेक प्रमुख कार्यकर्ते आहेत, प्रश्नांचा पाठपुरावा केल्याशिवाय कधीही प्रश्न सुटत नाही. आमसभेत मांडला, वर्तमानपत्रात आलं, इथपर्यंत ठीक आहे. मी आपल्याला विनंती करेन की तुम्ही मांडलेल्या प्रश्नासाठी पाठपुरावा करा. आमसभेच्यात एक आकर्षण असतं खरं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं, विशेषतः पंचायत समिती जिल्हा परिषदेचे अधिकारी कायम आपल्याला उपयोगात येतात, ते त्यांच्या मागच आपण असतो. पण सरकारी अधिकाऱ्याचं काही तोंड पाहायला बरेच लोकांना मिळत नाही. आज बरेच अधिकारी आम्ही असे पाहिले की पहिल्यांदा त्यांनाच पाहण्यासाठी आम्ही काही लोक आलतो काय असं मला वाटायला लागले. परंतु याचं कारण असं की बांधील की नाही. मी दुसरी गोष्ट सांगेन, जो अधिकारी इथे येऊन गेला, ज्याचं काम उत्तम होतं, जो हिमतीने बोलत होता, ज्याचा चेहरा प्रसन्न होता, तो सांगत होता मी हे काम केलं आहे. अनेक अधिकारी असे होते, ते बोलत कुठं होते, पाहत कुणाकडे होते, माईक कुठं होता काहीच कळत नव्हतं, कारण नव्हतंच काय बोलण्यासारखं. आणि घडतं ह्याच्यासाठी आमसभा आहे की कधीतरी मला वर्षातून एकदा आमसभेला उत्तर द्यावं लागणार आहे. मी सावध राहावं, मी उत्तम काम करावं, माझ्याबद्दलच्या तक्रारी येऊ देऊ नयेत, या पद्धतीची भावना विशेषतः अधिकाऱ्यांच्यामध्ये राहावी आणि समाजाचा वचक त्यांच्यावर राहावा याच्यासाठी ही आमसभा आहे. आमसभेमध्ये आमदार साहेबांना मला धन्यवाद द्यायचे. समोरासमोर प्रश्न उत्तरं करले तर एकाच MSEB वरच आपली आमसभा संपली असती. त्यांनी खूप चांगला निर्णय केला, ते हुशारच आहेत, आमदार होणं काही सोपं नाही पुरंदरचं. आणि त्यांनी, मी अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो, विशेषतः प्राण साहेब आहेत, तहसीलदार साहेब आहेत, की तुम्ही भाग्यवान आहात की आमच्या आमदार साहेबांनी तुम्हाला झाकून घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केलेला आहे, की तुम्हाला समोरासमोर कुणीतरी उलटं बोलावं त्याच्यात तुमचा अवमान करावा. लोकशाहीमध्ये सरपंच कुणी काय बोलावं अधिकाऱ्यांना ह्याच्यात काही बंधन नाही. पण हा सुसंस्कृतपणा त्यांनी जपला की माझ्या तालुक्यातल्या अधिकाऱ्याला त्याचा कमीपणा होणार नाही, त्याचा अवमान होणार नाही. पण याचा अर्थ पुढच्या वर्षी हा प्रसंग आला तर मात्र मग मी वाचवणार नाही, असं त्याचा एक अर्थ घेऊन आपण सगळ्या अधिकाऱ्यांनी वाटचाल करावी. आमसभेचं रूपानं एवढाच अर्थ आहे की सार्वत्रिक सभा, कुणी यावं, आपला प्रश्न मांडावा. आणि मी या स्वतंत्र भारताचा नागरिक आहे, मी माझे प्रश्न मांडले, माझी हिंमत आहे, या पद्धतीची भावना समाजामध्ये निर्माण करण्याचं एक चांगलं काम आमसभेतून होतं. मी अपेक्षा व्यक्त करतो की ही आमसभा आमदार साहेब अव्याहतपणानं भविष्यामध्ये आपल्या मार्गदर्शनाखाली नियमितपणानं होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. झेंडे पाटलांनी जे ठराव मांडलेले आहेत त्या सगळ्या ठरावाला आपल्या सगळ्यांच्या वतीने मी अनुमोदन देतो. टाळ्या वाजून आपण ते ठराव मान्य करावेत अशी विनंती करतो. धन्यवाद. आत्ताच ह्या ठिकाणी झेंडे पाटलांनी जे सूचना करून जे ठराव मांडलेत त्या ठरावांना शेतकरी संघटनेच्या वतीनं तालुका अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी अनुमोदन देतो. धन्यवाद.